वन्स अगेन वेलकम गाइस पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपला 10वी भूमिती मधला तिसरा धडा घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे वर्तुळ ओके त्याचा 3.1 घ्यायचा आहे आणि याचा बॅकग्राउंड जर लक्षात घ्यायचा असेल तर तुम्हाला दुसरा धडा पहिल्या धड्याचा थोडं 30 60 90 45 45 90 ओके त्यात थोडेसे पागोस्ती म्हणा त्यात थोडेसे रूल बेसिकली माहिती असले तर हे धडा तुम्हाला सोपा जाईल अतिशय सोपा धडा आहे आता 3.1 मध्ये जर बघितलं आपण पहिला गणित जर बघितलं तर आपलं एक वर्तुळ दिलंय वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि याचं जर रेसिपी सांगायचं झालं तर आजचा नोट्स आहे वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते लक्षात घ्या वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते लंब म्हणजे 90 डिग्री होते स्पर्शिका तर याच्यामध्ये काय बेसिकली चार क्वेश्चन विचारले जातात पहिला मी मापन येतो इथं केंद्रबिंदू दिला सी इथं दिला ए आणि इकडे दिला बी ओके तर प्रश्नामध्ये बघितलं तर वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे म्हणून सांगितलंय वर्तुळाची त्रिज्या किती 6 सेंटीमीटर आहे ओके ती रेषा ए बी या वर्तुळाला ए मध्ये स्पर्श करते तसे वर्तुळ स्पर्शिका ए मध्ये स्पर्श करते तर खाली माहिती म्हणून वर्तुळाचे उत्तर द्या कोण सी ए बी चे माप किती कोण सी ए बी पहिला क्वेश्चन विचारलाय कोण सी ए बी चे माप किती म्हणलंय सी ए बी चं माप येतं 90° का बरं त्याचं कारण आता सांगितलं मी वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्येला काय असते लंब असते म्हणून त्याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणू स्पर्शिका त्रिज्या प्रमेय ओके लंब असते म्हणजे 90 डिग्री तयार होतात असं म्हणजे हे लंब होतं सी ए लंब ए बी होते तयार ओके बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे का बिंदू सी आहे ते ए बी पासून किती अंतरावर आहे आणि का बिंदू सी हा ए बी पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि त्याचं कारण काय वर्तुळाची स्पर्शिका समान असते ओके वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्श बिंदू पासूनचे अंतर समान असते अंतर समान असते जरा डिटेल येत समान असते ओके समजतंय आता बघा नेक्स्ट जर क्वेश्चन मध्ये दिलाय डिस्टन्स ए बी बरोबर किती 6 ए बी बरोबर किती दिलाय 6 आणि आपली त्रिज्या तर माहित आहे ओके ते पण लिहितं लेंथ सी ए बरोबर किती ते पण 6 आहे तर आपल्याला लेंथ किंवा डिस्टन्स ओके डिस्टन्स बी सी काढायला सांगितलं बी सी चा माप किती ओके काढायला सांगितलं आता समजा बी सी मी जर जोडलो असेल तर बी सी किती जर तुम्ही आकृतीला बघितलं तर व्यवस्थित तर बघा काटकोन त्रिकोण तयार होता काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू माहिती तिसरी बाजू काढायला सर कोण येणार पायथागोरस येणार मी लिहितोय तर त्रिकोण सी ए बी मध्ये कोण ए बरोबर किती 90° म्हणून त्रिकोण सी ए बी हा काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण असले ते एकच शास्त्रज्ञ एकच व्यक्ती आपल्याला ड्रॉला पाहिजे त्रिकोण पाओसी ओके पायथागोरस पाओसी नुसार आणि पायथागोरस सिद्धांत काय सांगताय कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग कर्ण कोण असतं काटकोन समेत बाजू कर्ण असते बी सी किंवा सी बी म्हणलं तरी चालतंय बाजू कुठल्या कुठल्या सी ए चा वर्ग आणि ए बी चा वर्ग ओके आता बी सी चं उत्तर माहिती नाही जसं तसं ठेवू त्याचा वर्ग आहे 6 चा वर्ग त्याचा वर्ग आहे 6 चा वर्ग बी सी वर्ग बरोबर 6 चा वर्ग 36 अधिक 36 बी सी वर्ग बरोबर 36 दोन्ही 72 बी सी चा वर्ग काढून 72 चा निम्न होत नाही त्यामुळे आपण लिहू 36 दोन्ही ओके बी सी बरोबर 36 बरोबर बाहेर 6 2 कर्णी 2 6 कर्णी 2 ह्याचं उत्तर येणार आपण समजतंय सोपं आहे काय नाही आणि याचा आता जर शेवटचा क्वेश्चन बघितला चौथा क्वेश्चन आपण तर त्याच्यामध्ये विचारलं ए बी सी कोण ए बी सी चा माप काढायचा कोण ए बी सी बी हे किती डिग्री असणार आता तुम्ही बघितलं तर बघा हे दोन्ही बाजू समान आहेत दोन्ही बाजू तर दोन्ही कोण समान
ओके कुठले कुठले दोन्ही कोण कुठले कुठले कोण ए बी सी ए बी सी आणि ए सी बी दोन्ही किती असणार 45 कार्बन कार्बन दोन्ही बाजू समान आहेत कुठले कुठले बाजू समान आहेत ए ए बी समान आहे बरोबर ए बी समान कुठला समान आहे ए सी दोघा समान समान आहे 6 7 जर बाजू समान तर कोण पण समान कारण 90 गेले पूर्ण त्रिकोण असणार 180 चा 180 मध्ये 90 गेले राहिले 90 90 वाटून जाणार मुलांना 45 ओके समजतंय सोपा आहे फक्त लॉजिकल आहे तुम्ही बेसिक भूमितीचे कॉन्सेप्ट थोडेसे येत असेल तरी पण तुम्ही हे उदाहरण सगळं सोडवू शकता आता याचा दुसरा गणित बघू त्याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला बघा व्यवस्थित लक्ष द्या मी पहिला आकृती काढतो ओके आता याच्यामध्ये बघा स्पर्शिका दिलाय इथं स्पर्शिकेला एम बिंदू इकडे केला एम बिंदू हे आहे आर आणि ओ ओके तर याच्यामध्ये माप बघा दिलं ओ आर बरोबर दिलं 10 ओ आर किती दिलं पूर्ण 10 आणि त्रिज्या दिलं 5 वर्तुळाची त्रिज्या इकडे काढा किंवा इकडे काढा ओके वर्तुळाची त्रिज्या सगळीकडे सेमच असते ओके 5 तर आपल्याला माप काढायला सांगितलंय स्पर्शक रेखा असेल तर इथं दिलं प्रत्येक स्पर्शक खंडाची लांबी काढा हे स्पर्शक खंड आहे स्पर्शक खंडाची लांबी काढा याचा काढा सेमच राहा हे वर्तुळाचे स्पर्शक खंड आहे समान असतात नंतर एम आर ओ चे माप किती कोण एम आर ओ कोण एम आर ओ चे माप किती असं विचारलं नंतर एम आर एन एम आर एन चे माप किती असं विचारलं सगळ्यात पहिला आपण काय करू स्पर्शक खंडाचं माप काढू ओके वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्याला काय असते लंब असते म्हणजे 90 डिग्री ऑटोमॅटिक तयार होणार पहिला सगळ्यात पहिला त्रिकोण घेऊ किती बाजू माहिती बघा दोन बाजू माहिती तिसरी बाजू काढायचं आणि एक काटकोन त्रिकोण आहे त्रिकोण ओके जे काय डिटेल तर पहिला सगळं लिहून काढा पक्ष म्हणून लिहा त्रिकोण ओ एम आर ओ एम आर मध्ये कोण एम बरोबर 90 अंश काबर स्पर्शिका त्रिज्या प्रमाणे रिजन विचारा भूमितीला रिजनला मार्क असतो बरोबर 90 असलं तर काय होणार त्रिकोण ओ एम आर आर काय झालं काटकोन त्रिकोण आहे ओके हे काय झालं काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण असलं एक कोण यायला पाहिजे पा गो सी नुसार आता पायथागोरस काय म्हणतो कर्णवर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग कर्ण कोण असतात काटकोन समजले बाजू म्हणजे ओ आर ओ आर चा वर्ग बाजू कुठल्या कुठल्या आहेत यमआर यमआर चा वर्ग अधिक अजून एक बाजू कुठली आहे ओएम ओएम चा वर्ग ओ आर चा माप माहिती आपल्याला 10 चा वर्ग यमआर चा माहिती आहे का नाही यमआर च काढायचं आपल्याला आणि ओएम चा माहिती आहे 5 चा वर्ग 10 चा वर्ग 100 एमआर वर्ग एमआर वर्ग 5 वर्ग 25 100 वजा 25 बरोबर एमआर वर्ग यांचं उत्तर आलं 75 एमआर वर्ग 75 चा वर्ग कोणी येत नाही मग फोड करा 25 त्रिक 75 एमआर वर्ग ओके 25 चा वर्ग 5 येतं 3 येत नाही कमी किती जाणार एमआर बरोबर 5 करणी 3 आता समजा जर हे 5 करणी 3 असेल तर हे पण किती असणार 5 करणी 3 त्याला कारण काय असणार वर्तुळ स्पर्शिका ही स्पर्शिका खंड हे लंब समान असतात ओके आता राहिले दोन प्रश्न त्याच्या खालचे विचारले काय काय विचारलं आपल्याला कोण विचारलंय बघा हे 90 आहे बरोबर हे 90 आहे हे 90 आहे मग आता बाकी कोण विचारलं एम आर ओ कोण एम आर ओ एम आर ओ च माप किती असं विचारलं ओके एम आर ओ च माप किती येणार 30 अंश बरोबर कसं येणार 30 अंश बरोबर कसं कारण त्रिज्याच्या निम्मा आल्या होतात बरोबर त्रिज्या जी आहे ती सीज समोर बाजू त्रिज्याच्या निम्मा असते तुम्हाला सांगितलं मी जरा थोडस बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे त्रिज्या निम्मा आल्या आणि पूर्ण एम आर एन एम आर एन बरोबर किती येणार 60 त्याला वाटलं तर कारण द्या 30 60 90 प्रमाणे आणि याला पण कारण द्या
पूर्ण आहे याच्या दोघांची बेरीज या कोणाची या कोणाची बेरीज झाले 60 अंश येते कोण ओके समजतंय अजून एक गणित घेऊ आपण या उदाहरण सांगितलं तर टोटल 4 च आहेत फक्त एक सिद्ध करा सोडवतो तुमच्यासाठी त्याचे नोट्स वगैरे दिले त्याचा व्हिडिओ केलाय व्यवस्थित तुम्ही बघा तुम्हाला समजेल ओके आता बघा शेवटचं जर गणित बघितलं तर सांगितलं त्रिज्या 4.5 सेमी असलेले आहे दोन स्पर्शिका परस्पर समांतर आहे तर त्या स्पर्शिकेतील अंतर सांगा कारण काय सकारण सांगा आता सपोज हे वर्तुळ आहे हे बिंदू आहे आणि वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 4.5 बरोबर आणि काय आपले वर्तुळ स्पर्शिका आहे समांतर समांतर म्हणजे सरळ जाणार रेषा आता हे त्रिज्याचं 4.5 तर खाली पण 4.5 म्हणजे टोटल किती येणार 9 फक्त त्याला कारण सांगायचं काय सांगायचं कारण मी आता नाव देतो त्याला ए इकडे दिव बी इथं ओ आता समजा इकडे के डब्ल्यू इकडे एल ओके बेसिकली नाव दिलं जे काय केलं दिलं ए के समांतर यांनी सांगितलं ए के समांतर काय बी एल हे दोन्ही काय वर्तुळाचे स्पर्शिक आहे स्पर्शिका म्हणजे टच करून जाणार रेषा ओके वर्तुळाची त्रिज्या किती आहे 4.5 आता हे 90 म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी बरोबर किती होणार दोघांची बेरीज 180 म्हणजे हे दोन्ही आंतरकोन झाले आंतरकोन मुळात ए ओ अधिक ओ बी बरोबर पूर्ण काय ना ए बी याचं किती झालं 4.5 अधिक 4.5 त्याला काय नाव द्या अंतर कोण ओके टोटल किती झालं 9 म्हणजे पूर्ण दोघांचं अंतर किती झालं 9 लॉजिकल क्वेश्चन होता एवढा काय हार्ड होता ओके आय ऑल्सो तुम्हाला हे पूर्ण उदाहरण सांगायला कळालं असेल जर तुम्हाला काय जर ह्याच्यामध्ये किंवा कुठल्या पण गणितामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा बाय